नमस्ते मित्रांनो, आशा करतो सर्व काही ठीक आहे. मी धनाजी वाडकर आणि तुम्ही पाहता माझे चॅनल पीके वाडकर मराठी. मंगळवेढ्यातील काशीविश्वेश्वर मंदिर. मंगळवेढा शहरात श्रावण महिन्यामध्ये काशीविश्वेश्वर मंदिर व महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी होती. येथील देवतांकडे भविष्यातील इच्छापूर्तीसाठी नवस केले जातात. या धार्मिक स्थळांकडे पर्यटकांचा ओढा अलीकडच्या काळामध्ये आणखीच वाढला आहे. मंगळवेढा शहरातील किल्ला भागात काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखे आहे. मंदिर परिसरातील शिलालेखात 1572 साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. तसेच प्राचीन काळी पुलकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसऱ्या मुलाचा या ठिकाणी तळ होता. त्याच्या नावावरून गावास मंगळवेढा नाव पडले असावे असे जाणकारांचे मत आहे. 8व्या शतकात काशीविश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्यांनी केली. त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वतःला ब्रह्मांचे वंशज मानत असल्याने त्यांनी या ठिकाणी ब्रह्मदेवाचे देऊळ बांधले असावे. आज देऊळ अस्तित्वात नसले तरी ब्रह्मदेवाची मूर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगातील हे ब्रह्मदेवाचे मंदिर असणारे दुसरे ठिकाण आहे असे मानले जात आहे. राजस्थानातील पुष्कर नंतर या ठिकाणी एकमेव असे ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. संत दामाजी मंदिर, संत चोखामेळा समाधी, कानोपात्रा मंदिर, गणपती मंदिर, भुईकोट किल्ला, कृष्ण तलाव, गैबी साहेब दर्गा, गोपनबाई विहीर आदी हे सर्व ठिकाणं तिथे मंगळवेढ्यामध्ये आहेत. आम्ही आता माचलूरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणार आहोत. आता चला मग जाऊ आता. आणि आमचा मुलगा पण खूप आतुर आहे तिकडलं ते मंदिर बघण्यात. त्याला मी सांगितलं हेमाडपंथी मंदिर आहे, मग त्याला कुतूहल आहे की ते मंदिर बघायची. पण त्याला ते आवडत असं जुनं वगैरे बघायला. तर हा मला मुलगा आहे. ते बघा, आता तुम्ही जरा सुकला आहे थोडा, जरा सकाळपासून खाल्लेलं नाही काय बिचाऱ्यांना, त्याच्यामुळे आणि खायला पण काही तयार नाही. फक्त त्याला कोल्ड ड्रिंक लागते, त्याच्यामुळे तो जरा असा थोडा वाळण्यासारखा झाला. पण होईल तयार तो माझ्यासारखा. पण बघू आता, प्रयत्न चालू आहे. प्रयत्नांना काही यश मिळते का बघू. आणि मग त्याच्यानंतर पुढचं पुढे काय असेल. चला तर मग आपण जाऊ माचनूरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे.